So students, today we are going to learn about the potential difference of the cell. The difference in the potential between the positive and negative terminal of a cell is the potential difference of that cell. जो डिफरन्स असतो कशामध्ये नेगेटिव आणि पॉझिटिव्ह टर्मिनल्समध्ये त्याला काय म्हटलं जातं पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज बाय द केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इनसाइड द सेल. इन अवर प्रिवियस स्टँडर्ड वी हॅव सीन मेनी सेल्स दॅट वॉज सिम्पल सेल, ओके, सो बटन सेल. सो इन दॅट सेल वी हॅव सीन दॅट देअर वेअर मेनी केमिकल्स, झिंक and other chemicals were there, sulfur. So the cells are made up of many chemicals. Means only when potential difference is created, what happens? Chemical reaction occurs in the cell. जेव्हा potential difference हा सेलला मिळतो तेव्हा तो काय होतो, त्याच्यामध्ये सेलमध्ये chemical reaction व्हायला सुरुवात होते. The potential difference sets the electron in the motion. हे पोटेन्शियल डिफरन्स काय करतं, इलेक्ट्रॉनला मोशनमध्ये क्रिएट करतं. मोशन म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स मूव व्हायला लागतात, फिरायला लागतात, अँड रिझल्ट इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द कंडक्टिंग वायर कंडक्टिंग टू द टू एंड्स ऑफ द सेल. ही आपण कंडक्टिंग वायर कुठे लावलेली असते, सेलच्या दोन्ही बाजूंना. तिथून हे इलेक्ट्रॉन्स काय व्हायला लागतात, फिरायला लागतात, आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी काय होते, निर्माण होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, म्हणजेच निर्माण होते. कशामध्ये, वायर्स जेव्हा आपण काय करतो, सेल्सच्या दोन एंडला लावतो, म्हणजे दोन भागांना दोन पार्ट्स असतात लास्टचे, त्यांना जेव्हा आपण ही वायर कंडक्ट करतो किंवा लावतो तेव्हा काय होतं, इलेक्ट्रिसिटी फॉर्म होते. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ पॉझिटिव्ह युनिट चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू बी इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी द युनिट पॉझिटिव चार्ज फ्रॉम द पॉइंट ए टू बी इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट फॉर्म्युला इज वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. सो पोटेन्शियल डिफरन्स इज वी इज इक्वल टू वर्क इज डब्ल्यू अँड टोटल चार्ज ट्रान्सफर इज क्यू. सो नाव हियर आर द युनिट्स दॅट इज वी, दॅट इज वॉट पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे, वन वोल्ट. वर्कचं युनिट आहे वन जूल, आणि टोटल चार्ज ट्रान्सफर म्हणजे क्यू, ह्याचं युनिट आहे वन कोलम. द युनिट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स इन एस आय सिस्टीम इज वोल्ट. एस आय सिस्टीममध्ये पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे, वोल्ट. सो नाव हिअर वी आर गोइंग टू सी वन डायग्रॅम दॅट इज फ्री इलेक्ट्रॉन्स. बघा, मध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे, बाजूनी इलेक्ट्रॉन्स मूव होता आहेत. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते वीकली अटॅच टू द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन वीकली अटॅच आहेत आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला, म्हणूनच काय होतं आहे, या इलेक्ट्रॉनला काय बोललं जातं आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स मूविंग फ्रीली फ्रॉम द ॲटम टू ॲटम. हे काय होतात मूव, ॲटम टू ॲटम हे फ्री इलेक्ट्रॉन्स मूव होता आहेत. का, बिकॉज दे आर फ्री. ते फ्री असल्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात, ओके, ते ॲटम टू ॲटम फिरू शकतात. आता आपण ह्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपला बघणार आहोत.